जय आदिवासी, जय मूल निवासी। मी सुनील भाऊ गायकवाड, आदिवासी एकता परिषद कडून आज जळगाव जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद साहेब यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनाचा विषय असा होता का, दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी शासन निर्णय आहे, सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत एक शासन निर्णय काढून जे ऊसतोड कामगार आहेत महाराष्ट्रातील यांना संरक्षण, त्यांच्या मुळाबाळांचं जे शिक्षणामध्ये व्यत्यय येत होता या संदर्भामध्ये फार मोठा निर्णय झालेला आहे। ऊसतोडीला जात असताना ज्या अडचणी निर्माण होतात त्यांना त्या सर्व सोडवण्यासाठी शासनाने फार मोठा निर्णय करूनही अद्यापही त्याची अंमलबजावणी ग्रामस्तरावर झालेली नाही आहे। त्या शासन निर्णयामध्ये असं नमूद केलेलं आहे का, ऊसतोड कामगारांचा नोंदणी ही ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांमार्फत नोंदणी होऊन प्रमाणपत्र तसे दिले गेले पाहिजे। जे प्रमाणपत्र धारक असतील त्यांनाच जिल्हा अंतर्गत आणि राज्याच्या बाहेर ऊसतोडीसाठी ते जाऊ शकतात असा शासन निर्णय असतानाही शासन प्रशासन या निर्णयाला धाब्यावर बसून काम चालवले आहे। जे ठेकेदार आहेत, जे मुकादम आहेत, हे लाखो रुपये कारखान्याकडून घेतात आणि तो पैसा बेकायदेशीर मार्गाने समाजामध्ये ऊसतोड कामगारांना पुरवला जातो। आणि जर त्यांनी जर 50,000 रुपये दिले असेल तर नोटरीवर 1 लाख रुपये लिहितात आणि जेव्हा मात्र काय 10 टोळी आपला 10 कामगार असतील, 12-13 कामगार असतील एका टोळीमध्ये, ते डोके सेंटर असतील किंवा ते गाडा सेंटर असतील, यांना जेव्हा ते पैसे देतात त्यावेळेला वैयक्तिक पैसे देतात, मात्र 1-2 कामगार जर आला नसेल तर पुन्हा पूर्ण टोळीला ते तिथे बंधुमजदूर म्हणून काम करून घेतात। त्यांच्याकडून 4 महिन्याचं काम असेल तर 6-7 महिने तिथून त्यांना काम करून घेतलं जातं। या काम करत असताना 14-14 घंटे त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं। असे फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार होत आहे। जर आपलं कामगार जर जात नसतील तर पोलिसांमार्फत 400 फ्रॉडचे केसेस ह्या ऊसतोड कामगारांवर दाखल केले जातात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर हा अन्याय अत्याचार चालू आहे। या शासन निर्णयाचा जो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिला का, या शासन निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली नाही आणि म्हणून आदिवासी एकता परिषदमार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं। त्यांनी आम्हाला सांगितलं का, या संदर्भामध्ये आम्ही लवकरच एक कमिटी तयार करून ग्रामविकास स्तरावर जे ग्रामसेवक आहेत, जे ॲडवायझर लिपिक म्हणून काम करतात ग्रामपंचायतीमध्ये, आम्ही यांना सूचना करू आणि प्रत्येक ऊसतोड कामगार किती आहेत यांचा डाटा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला मागवू। कामगार आयुक्तांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि किती मजूर ऊसतोडायला जातो, कुठे कुठे जातो, या संदर्भामध्ये पूर्ण माहिती घेऊन आम्ही त्या कामगारांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये सूचना करू असं आम्हाला या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आम्ही बघणार आहोत का येत्या येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यामधून जवळजवळ आता दसऱ्याच्या नंतर 10-12 हजार ऊसतोड कामगार या ठिकाणून स्थलांतर होणार आहेत। याच्या अगोदर जर नोंदणी झाली तर कामगारांना सुरक्षा मिळेल, ते जे कामगार आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था होईल, आपण निवासी व्यवस्था म्हणतो तात्पुरती हंगामी त्यांना निवासी व्यवस्था म्हणतो, शासन फार मोठ्या प्रमाणामध्ये योजना आहेत, निवासी शाळा आहेत, मात्र या निर्णयाची या शासन जीआरची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून अन्याय फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजावर होतो आहे आणि आदिवासी समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगार म्हणून काम करतो आहे आणि म्हणून आदिवासी एकता परिषदमार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि 1 महिन्याच्या आज जर यांच्या नोंदणी जर झाल्या नाहीत तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी एकता परिषदमार्फत जळगाव जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चाच्या स्वरूपामध्ये जनसमुदाय आणून आमचे प्रश्न ज्या जी आरची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत असं निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। 1 महिन्यामध्ये आम्ही पुन्हा फॉलोअप घेणार आहोत। 1 महिन्यामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत, शिओ आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणारे गटविकास अधिकारी आहेत, एक गटविकास अधिकारीकडे प्रत्येक गावाला आमचे ग्रामसेवक आहेत, त्यांना पत्र जाणार आहे आणि त्यांच्याकडून काम करून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ती शासनाला या ठिकाणी कळवणार आहेत अशी आम्हाला या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनेला मान देऊन आम्ही 1 महिना आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत। मात्र 1 महिन्याच्या नंतर जर कोणत्याही प्रकारे या संदर्भामध्ये कारवाई होत नसेल तर आदिवासी समाजामार्फत आणि संघटनेमार्फत फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची शासनाची असेल असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। आपकी जय जिंदाबाद।